चंदगड तालुक्यातील मजरे शिरगाव इथल्या अडुसष्ट वर्षाच्या वृद्धाचा मंगळवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान मृत्यू झाला या वृद्धाला घशात दुखणं कणकण आणि सर्दी असा त्रास सुरू झाल्यानं त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र मंगळवारी रात्री साडे वाजता त्यांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली दरम्यान त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य अठरा जणांना गडिंगलजमध्ये दाखल करण्यात आलंय तर मृत्यू झालेली व्यक्ती मुंबईमध्ये नोकरीला होती तिथल्या काही लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची चर्चा आहे चंदगड तालुक्यातले अनेक चाकरमानी मुंबईमध्ये नोकरी करतात पण कोरोना व्हायरसच्या भीतीनं सर्वजण आपापल्या गावी परतलेत मजरे शिरगाव इथले एक अडुसष्ट वर्षीय वृद्ध इसमही मुंबईहून आपल्या गावी परतले सत्तावीस मार्चला गावी आल्यानंतर अठ्ठावीस तारखेला चंदगडमधील ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी झाली मुंबईहून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं गेले तीन दिवस ते घरातच होते तीस मार्चला घशात दुखणं सर्दी आणि तापाची लक्षणं सुरू झाल्यानं त्यांना पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही व्यक्ती मुंबईमध्ये काम करत असताना ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची कुणकुण होती त्यामुळं आपणालाही कोरोनाची बाधा झाली असावी असा धसका असा त्यांनी घेतला होता या परिस्थितीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजता या अडुसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात खळबळ माजली आहे दरम्यान त्या व्यक्तीच्या संपर्कातल्या अठरा जणांना तातडीनं गढिंग्लजमध्ये तपासणीसाठी नेलं असून अलगीकरण विभागात ठेवण्यात आलंय या वृद्धाच्या मृत्यूचं खरं कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निष्पन्न होईल अशी माहिती चंदगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर के खोत यांनी बी न्यूजशी बोलताना दिली मात्र आज दिवसभर त्या वृद्धाचं राहतं गाव पोलिसांनी लॉकडाऊन केलं असून कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय दरम्यान त्या व्यक्तीच्या घशाचा स्वॅब घेतलाच नाही अशी चर्चाही आता होऊ लागली आहे